बघा आता आपण टाइप्स ऑफ रिसर्च कडे जाऊया. टाइप्स ऑफ रिसर्च कोणकोणत्या प्रकारचे रिसर्च आहेत? एक आहे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च, दुसरा आहे अनालिटिकल रिसर्च, अप्लाइड रिसर्च, फंडामेंटल रिसर्च, क्वांटिटेटिव्ह रिसर्च, क्वालिटेटिव्ह रिसर्च, कन्सेप्च्युअल रिसर्च, असे काही महत्त्वाचे टाइप्स आपल्याला बघायला मिळतात. काही रिसर्च हे म्हणजे रिसर्चचे भाग आपल्याला म्हणता येतील, कारण की हे उद्देशाला अनुसरून असतात. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय तर आपल्याला बघायला मिळेल की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आणि अनालिटिकल रिसर्च. डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च इज अ फॅक्ट फाइंडिंग इन्व्हेस्टिगेशन विच इज एम्ड ॲट डिस्क्रायबिंग द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडिव्हिज्युअल सिच्युएशन ऑर अ ग्रुप ऑर डिस्क्रायबिंग द स्टेट ऑफ अफेअर्स ॲज इट एक्झिस्ट ॲज द प्रेझेंट. डिस्क्रिप्टिव्ह या शब्दाचा विचार जर केला तर नावामध्ये तुमच्या लक्षात येईल की डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च म्हणजे काय की वर्णनात्मक आहे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा सिच्युएशनबद्दल, एखाद्या विशिष्ट ग्रुपबद्दल ज्यावेळेस आपण एक माहिती मिळवतो आणि ती डिस्क्राईब करतो, लक्षात घ्या, एखादी माहिती काय करतो, मिळवतो आणि ती डिस्क्राईब करतो, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्याची वैशिष्ट्ये असतील ती डिस्क्राईब करतो, त्याचं जे काही बिहेवियर आहे हे डिस्क्राईब करतो, किंवा त्या सिच्युएशनशी संबंधित पूर्ण वर्णन करतो आणि त्याच्यामधून काही ऑब्झर्वेशन करून काही फॅक्ट फाइंडिंग्स आपण काढतो. जर हा उद्देश असेल तर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या संशोधनामध्ये एखाद्या गोष्टीचं वर्णन करून त्याच्यातून माहिती मिळवून काही संशोधन केलं जात असेल तर त्याला म्हणायचं डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च. दुसरा प्रकार आहे अनालिटिकल रिसर्च. अनालिटिकल रिसर्च म्हणजे काय? अनालिटिकल रिसर्च इज अ प्रायमरी कन्सर्न विथ द टेस्टिंग हायपोथेसिस and specifying and interpreting relationships by analyzing the facts or information already available. Analytical research म्हणजे काय की प्राथमिक स्वरूपामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल हायपोथेसिस मांडून ते मांडलेलं हायपोथेसिस टेस्ट करणं हे खूप गरजेचं. हायपोथेसिस म्हणजे गृहित, की एखादी गोष्ट आपण गृहित धरतो की असं या गोष्टीमुळे हे झालेलं आहे. आता हे या गोष्टीमुळे हे झालेलं आहे हे ज्यावेळेस आपण संशोधनाच्या माध्यमातून सिद्ध करतो तर त्याला काय म्हणायचं? अनालिटिकल रिसर्च. म्हणजे गृहित किंवा तथ्य याची मांडणी करणं आणि त्या तथ्याची टेस्टिंग करून माहिती घेणं याला म्हणायचं अनालिटिकल रिसर्च. ऑलरेडी ती गोष्ट अवेलेबल असते हे लक्षात घ्या. ऑलरेडी तुमच्याकडं ती गोष्ट असते, फक्त आपल्याला काय करायचं आहे, ती टेस्ट करायची आहे त्या दृष्टिकोनातून, म्हणजे ते होतंय का हे पाहणं याला म्हणायचं अनालिटिकल रिसर्च. पुढचा रिसर्चचा प्रकार आहे अप्लाइड किंवा फंडामेंटल रिसर्च. आता अप्लाइड रिसर्च म्हणजे काय? यालाच ऍक्शन रिसर्च असं म्हणतात. अप्लाइड म्हणजेच काय? ऍक्शन रिसर्च. इट्स कॅरीड आउट टू फाइंड सोल्युशन टू अ रिअल लाईफ प्रॉब्लेम रिक्वायरिंग अन ऍक्शन ऑर पॉलिसी डिसिजन. म्हणजे एखाद्या विशिष्ट जीवनामधल्या एखाद्या विशिष्ट समस्येवरती सोल्युशन म्हणून जर काय आपल्याला माहिती मिळवून उपाययोजना करता आल्या तर त्याला म्हणायचं आपण अप्लाइड रिसर्च. म्हणजे जीवनामध्ये काय समस्या आहेत, त्या समस्या कशामुळे निर्माण झाल्या, त्या समस्या सोडवण्यासाठी आपण कोणती पॉलिसी ठरवली पाहिजे, कोणती ऍक्शन घेतली पाहिजे, त्या ऍक्शनमुळं काय होऊ शकतं हे ज्यावेळेस आपण संशोधनामधून सिद्ध करू किंवा माहिती घेऊ त्या संशोधनाला काय म्हणायचं? अप्लाइड रिसर्च. अप्लाइड रिसर्च म्हणजे व्यवहारामध्ये उपयोगात आणला जाणारा, त्याच्यामध्ये ऍक्शन, प्रत्यक्ष ऍक्शन घेतली जाते अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रिसर्च असतो. दुसरा रिसर्च आहे फंडामेंटल रिसर्च. याला बेसिक रिसर्च असं सुद्धा म्हणतात किंवा ज्याला प्युअर रिसर्च असं सुद्धा म्हटलं जातं. इज अंडरटेकन फॉर द सेक ऑफ नॉलेज. फंडामेंटल रिसर्च हा फक्त कशासाठी असतो की तुम्हाला त्या विशिष्ट गोष्टीचं नॉलेज, माहिती व्हावी, नॉलेज मिळावं, ज्ञान मिळावं याच्यासाठीच असतो. त्याच्यात दुसरं कोणतंही इंटेन्शन किंवा उद्देश त्या ठिकाणी असत नाही. फंडामेंटल रिसर्च हा फक्त नॉलेज मिळवण्यासाठी असतो. अप्लाइड रिसर्च हा जीवनामधल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून ऍक्शन टेकन रिसर्च समजला जातो. It is undertaken out of intellectual curiosity and is not necessary problem oriented. Fundamental research jo ahe ha intellectual curiosity aste. Curiosity manje kay ki
की आपल्या मनामध्ये असे काहीतरी इच्छा असते की आपल्याला माहिती नसते की ही गोष्ट काय आहे, तर ती मुक्त जाणून घेणे अशी एक विशिष्ट प्रकारची भावना निर्माण होणे. आपल्याला माहिती नाही मग ते माहिती करून घेणं, याला म्हणायचं इंटेलेक्च्युअल क्युरियोसिटी. तर यासाठी फंडामेंटल रिसर्च केला जातो. याच्यामध्ये कोणत्याही समस्येचा शोध किंवा निरसन करणे अशी या संदर्भामध्ये रिसर्च केला जात नाही. पुढचा रिसर्चचा प्रकार आहे क्वांटिटेटिव्ह क्वालिटेटिव्ह. तुमच्या लक्षात आलं असेल की त्याच्या नावामध्येच आपल्याला रिसर्चशी संबंधित माहिती मिळू शकते. क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये काय केलं जातं की क्वांटिटी किंवा अमाऊंट ऑफ पर्टिक्युलर फिनोमेना हे काउंट केलं जातं. म्हणजे स्टॅटिस्टिक्स किंवा कॅल्क्युलेशन्स, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स, फॉर्म्युलेज त्या ठिकाणी यूज केले जातात आणि काही आकडेवारीच्या आधारे ते विशिष्ट गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामध्ये मेजरमेंट्स असतात, कॅल्क्युलेशन्स असतात. तर हे झाले क्वांटिटेटिव्ह रिसर्च. दुसरा आहे क्वालिटेटिव्ह रिसर्च. तर क्वालिटेटिव्ह रिसर्चमध्ये बऱ्यापैकी टेस्टिंग असतं, हे आपण काउंट करू शकत नाही. लक्षात घ्या, म्हणजे एखाद्या विशिष्ट वस्तूमध्ये असणारी क्वालिटी ही आपल्याला चेक करायची असेल तर त्याला विशिष्ट एका पॅरामीटरमध्येच मोजावं लागतं आणि त्या विशिष्ट पॅरामीटरचाच विचार करून आपण काय करू शकतो ते फाइंड करू शकतो. याला म्हणायचं क्वालिटेटिव्ह रिसर्च. हे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. त्यानंतर कन्सेप्च्युअल रिसर्च. कन्सेप्च्युअल म्हणजे काय की एखादी गोष्ट त्या ठिकाणी कन्सेप्च्युअली आहे परंतु त्या गोष्टीचा आपल्याला माहिती नाही, तर ती माहिती होण्यासाठी न्यू कन्सेप्ट आपल्याला समजण्यासाठी किंवा एक विशिष्ट फिलॉसॉफी मांडलेली आहे किंवा एका विशिष्ट विचारवंताने एखादी कन्सेप्ट सांगितली आहे परंतु त्या कन्सेप्टच्या पाठीमागची भूमिका ही इंटरप्रिट करणं गरजेचं आहे. मग ती इंटरप्रिटेशनसाठी रिइंटरप्रिट करणं गरजेचं आहे. तर म्हणून मग एकदा त्या थिंकरने इंटरप्रिट केली पुन्हा त्याचं रिइंटरप्रिटेशन करणं, याला म्हणायचं कन्सेप्च्युअल रिसर्च. लक्षात घ्या, म्हणजे कन्सेप्ट माहिती करून घेण्यासाठी केलेला रिसर्च म्हणजे काय म्हणतो आपण कन्सेप्च्युअल रिसर्च. आणि दुसरा भाग आहे इम्पिरिकल रिसर्च. इम्पिरिकल रिसर्च म्हणजे काय की आतापर्यंत डेटा कोणी ऑब्झर्व केलेला नाहीये किंवा कोणत्याही पद्धतीचं कोणी फिलॉसॉफी किंवा थिंकर्सने कोणती गोष्ट मांडलेली नाही परंतु ती आत्ता पहिल्यांदा शोधून काढतोय आपण. आणि ही जी संशोधनाची जी प्रक्रिया आहे ही एका विशिष्ट व्यक्तीच्या किंवा ग्रुपच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित असते. म्हणजे त्या व्यक्तीला आलेले स्वतःचे अनुभव किंवा त्या ग्रुपला आलेले विशिष्ट पद्धतीचे अनुभव या आधारे संशोधन केलं जात असेल तर याला काय म्हणायचं इम्पिरिकल रिसर्च. हा एक ओरिजिनल रिसर्च किंवा ओरिजिन ऑफ रिसर्च असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. याच्या व्यतिरिक्त रिसर्च अनेक पद्धतीने सांगितला जातो आणि त्याचे टाईप्स आपल्याला दिसून येतात. एक म्हणजे वन टाईम रिसर्च, म्हणजे एकटा सिंगल टाईम जर तुम्ही त्याची माहिती घेत असाल आणि कन्फाईन करत असाल तर त्याला म्हणायचं वन टाईम रिसर्च. लॉन्गिट्युडनल रिसर्च. लॉन्गिट्युडनल रिसर्च म्हणजे काय की सबसिक्वेंटली त्याच्यावरती काम करतो. सबसिक्वेंटली म्हणजे रिसर्च झालेला आहे, रिसर्चचा ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झालेला आहे परंतु तिथं न थांबता काही ठराविक काळानंतर त्याचे रिझल्ट चेक करणं, याला म्हणायचं लॉन्गिट्युडनल रिसर्च. म्हणजे आज संशोधन झालं, परत एक महिन्यानंतर काय बदल झाला, परत एक महिन्यानंतर काय बदल झाला, असं दर महिन्याला, दर सहा महिन्याला, दर वर्षाला जर त्याच विशिष्ट गोष्टीबद्दल माहिती मिळवत गेलो तर याला म्हणायचं लॉन्गिट्युडनल रिसर्च. पुढचा रिसर्च भाग आहे डायग्नॉस्टिक रिसर्च. डायग्नॉस्टिक रिसर्च म्हणजे काय की एखाद्या गोष्टीचं डायग्नोसिस करणं, म्हणजे समस्येचं आकलन करणं, उकल करणं, त्या दृष्टिकोनातून ती समस्या काय आहे ही जाणून घेणं गरजेचं आहे आणि मग त्या समस्येवरती उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून रिसर्च करणं, याला म्हणायचं डायग्नॉस्टिक रिसर्च. म्हणजे प्रत्यक्ष आता एक समस्या निर्माण झाली आहे की काय की बिझनेसमध्ये इंडस्ट्रीमध्ये जे कामगार आहेत ते कामगार संपावर गेले. आता संप आहे तर याला ही एक समस्या आहे. तर संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आता ही समस्या कशी सोडवायची, तर मग संशोधन करणं गरजेचं आहे. जर संशोधन न करता आपण जर ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकतं, आपल्या निर्णयामध्ये व्हेरिएशन येऊ शकतं किंवा तो निर्णय हा
फॉल्स ठरू शकतो किंवा भविष्यामध्ये अडचण निर्माण करणारा ठरू शकतो. मग याच्यासाठी काय केलं जातं की बाबा संप का झाला, संपाची कारण काय आहेत, संपाच्या मागण्या काय आहेत, म्हणजे लोकांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेऊन मग त्या मागण्यांवरती विचार करून, त्या मागण्यांचा विचार करून एक पॉलिसी ठरवून त्या मागण्या मान्य करायच्या का, किती मान्य करायच्या, या संदर्भामध्ये एक डायग्नोस तयार करणं गरजेचं आहे. त्याला म्हणायचं डायग्नॉस्टिक रिसर्च. हा थोडासा क्लिनिकल रिसर्च असा सुद्धा समजला जातो. किंवा एखाद्या विशिष्ट रोगावरती औषध निर्माण करायचं आहे, डायग्नॉस्टिक रिसर्च गरजेचं आहे. त्यानंतर एक्सप्लोरेटरी रिसर्च, हा एक प्रकार आपल्याला लक्षात येतो. हा एक प्रायमरी स्वरूपाचा स्टडी असतो. अनफॅमिलियर प्रॉब्लेम्स जे आहेत त्या संदर्भामध्ये हा केला जातो. अबाउट विच द रिसर्चर हॅज लिटिल ऑर नो नॉलेज, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल त्याला माहितीच नसतं किंवा थोडंफार माहिती असतं, तर त्या संदर्भामध्ये एक्सप्लोरेटरी रिसर्च असतो. इट इज एम्ड टू गेन फॅमिलिरिटी विथ द प्रॉब्लेम, टू जनरेट न्यू आयडियाज ऑर टू मेक अ प्रिसाईज फॉर्म्युलेशन ऑफ द प्रॉब्लेम. म्हणजे एखादी गोष्ट मिळवणं किंवा माहिती करून घेणं हा याचा उद्देश असू शकतो. नवीन आयडिया निर्माण करणं हा याचा उद्देश असू शकतो. म्हणून याला फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च असं सुद्धा म्हटलेलं आहे. एक्सप्लोरेटरी रिसर्चलाच दुसरं नाव काय आहे तर फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च. पुढचं आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च. एक्सपेरिमेंटल रिसर्च म्हणजे काय की एक्सपेरिमेंट करायचं, प्रयोग करायचे, प्रयोग करायचे आणि प्रयोगातून काय करायचंय, शोधून काढायचंय, संशोधन करायचंय. तर याला म्हणायचं एक्सपेरिमेंटल रिसर्च. हिस्टॉरिकल रिसर्च. हिस्टॉरिकल रिसर्च म्हणजे काय की काही अँटिसिपेटेड गोष्टी असतात किंवा बॅकडेटेड गोष्टी, काही भूतकाळातल्या गोष्टी असतात, तर त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यामधून माहिती घ्यायची. आता हा बराचसा भूतकाळातला जो अभ्यास असतो हा रेकॉर्ड बेस असतो, सेकंडरी डेटाच्या माहितीच्या आधारे घेतला जातो आणि मग त्याच्यावरून काहीतरी शोधून काढलं जातं. मग पुरातत्व खात्यातर्फे आपण जे पाहतो ते हिस्टॉरिकल रिसर्च आपल्याला बघायला मिळते. तर अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे रिसर्चचे प्रकार आपल्याला सांगता येतील. हे उद्देशाला अनुसरून असतात किंवा प्रक्रियेशी संबंधित असतात आणि प्रक्रियेनुसार यांचे टाईप्स तयार केले जातात. हा पॉइंट समजला का सर्वांना? ओके सर. ओके ओके ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपण बघूया, क्रायटेरिया ऑफ रिसर्च. रिसर्चचा क्रायटेरिया काय असला पाहिजे? क्रायटेरिया म्हणजे काय, एक विशिष्ट उद्देश आणि किंवा ज्याला आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणूया असं म्हणू शकतो. परंतु एक संकल्पना की जी रिसर्चमध्ये खूप गरजेची आहे, असं पर्पज क्लिअरली डिफाईन. रिसर्चचा क्रायटेरिया काय असला पाहिजे, महत्त्वाचं आहे की पर्पज तुमचा जो उद्देश आहे हा क्लिअरली डिफाईंड पाहिजे. म्हणजे ज्या उद्देशाने संशोधन करता ते तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. दुसरं, रिसर्च प्रोसेस डिटेल्ड. रिसर्च जी काही प्रक्रिया आहे ही डिटेल्ड स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे, समोरी स्वरूपामध्ये असता कामा नये. त्यानंतर रिसर्च डिझाईन थरोली प्लॅन्ड. रिसर्चसाठी जो डिझाईन प्लॅन तयार करणं गरजेचं आहे आणि तो डीपमध्ये किंवा थरोली असणं गरजेचं आहे, हा एक क्रायटेरिया आहे. हाय इथिकल स्टँडर्ड अप्लाइड, म्हणजे जे इथिक्स आहेत रिसर्चसाठीचे नॉर्म्स आहेत, ज्याला प्रामाणिकपणा म्हणतो किंवा ज्याला आपण असं म्हणतो की डुप्लिकेशन नाही करणं, तर हा भाग त्या ठिकाणी नसावा. पुढचं आहे लिमिटेशन्स फ्रँकली रिव्हील्ड. म्हणजे जर एखाद्या गोष्टीमध्ये संशोधनामध्ये तुमच्या असं लक्षात आलं की मर्यादा आहेत, तर त्या मर्यादा त्या ठिकाणी ओपनली त्या ठिकाणी डिस्क्लोज करणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती मिळत नाही किंवा अवेलेबल होत नाही, तर हा निगेटिव्ह पॉईंट त्या ठिकाणी स्पेसिफिकली मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे लिमिटेशन्स असतील, म्हणजे माहिती मिळत नाही म्हणून दुसरी खोटी तरी काहीतरी आकडेवारी त्या ठिकाणी मांडणं, हा भाग त्या ठिकाणी नसला पाहिजे. ॲडिक्वेट अनालिसिस फॉर डिसिजन मेकर्स नीड. जे काही डिसिजन मेकर्ससाठी अनालिसिस आवश्यक असतं, तर हे अनालिसिस ॲडिक्वेट असणं गरजेचं आहे, म्हणजे पुरेसं असणं गरजेचं आहे. म्हणजे त्या अनालिसिसच्या आधारे डिसिजन मेकर्सला
योग्य तो निर्णय घेता आला पाहिजे अशा पद्धतीचं अनालिसिस असणं गरजेचं आहे. नाहीतर अनालिसिस केलंय परंतु त्याच्यावरून कोणत्याही पद्धतीचा निर्णय घेता येत नाही अशा पद्धतीचा अनालिसिस नसावं हा एक क्रायटेरिया आहे. त्यानंतर फाइंडिंग्स प्रेझेंटेड अनएम्बिजियसली. अनएम्बिजियसली म्हणजे ज्याच्यामध्ये संदिग्धता नसावी. अनएम्बिजियस म्हणजे संदिग्ध, ॲम्बिजियस म्हणजे संदिग्धता, अनएम्बिजियस म्हणजे काय असंदिग्धता म्हणजे स्पष्टोक्ती असं म्हणू शकतो आपण. जे काही फाइंडिंग्स आहेत हे स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे. जे काही तुमचे फाइंडिंग्स आहेत निष्कर्ष आहेत ते त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी गोष्ट निगेटिव्ह असली तरी सुद्धा ती स्पष्टपणे मांडणं गरजेचं आहे. नेक्स्ट कन्क्लुजन्स जस्टिफाईड. कन्क्लुजन्स जे तुम्ही निष्कर्ष काढलेले आहेत लक्षात घ्या, जे तुमचं कन्क्लुजन काढलेलं आहे हे जस्टिफाईड असणं गरजेचं आहे. त्याला कुठंतरी आधार असणं गरजेचं आहे आणि मग तुमच्या त्या अनुमान त्या ठिकाणी त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता लिहू शकता. तर असे काही क्रायटेरिया आपल्याला बघायला मिळतात. आणि शेवटचं रिसर्चर्स एक्सपिरियन्स रिफ्लेक्टेड, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जो संशोधन करणार आहे त्याचा अनुभव त्या ठिकाणी तो दिसणं अपेक्षित आहे. म्हणजे अनुभवी व्यक्ती या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संशोधन करू शकतात किंवा संशोधनामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे परिणामकारकता येऊ शकते, ओरिजिनिटी निर्माण होऊ शकते वगैरे वगैरे ह्या गोष्टी लक्षात येतात. तर हा एक क्रायटेरिया आपल्याला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीचे हे 8-9 क्रायटेरिया आपल्याला सांगता येतील की जे रिसर्च करताना गरजेचे आहेत. आपण याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघू. रिसर्चच्या संदर्भामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. रिसर्च इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सोल्युशन ऑफ द प्रॉब्लेम. रिसर्च हा एक प्रकारे काय करतो, प्रॉब्लेमचं सोल्युशन करणारा आहे किंवा निर्देशित करणारा आहे. इट इज बेस्ड अपॉन ऑब्झर्वेबल एक्सपिरियन्स ऑर एम्पिरिकल इव्हिडन्स. रिसर्च हा काय आहे, ऑब्झर्वेशनद्वारे स्वतःला आलेल्या अनुभवाद्वारे एक्सपिरियन्सद्वारे किंवा काही इम्पिरिकल इव्हिडन्स आहेत पुरावे आहेत तर त्या आधारे केला जातो. रिसर्च डिमांड्स ॲक्युरेट ऑब्झर्वेशन अँड डिस्क्रिप्शन. रिसर्चमध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमचं ऑब्झर्वेशन हे ॲक्युरेट असणं गरजेचं आहे आणि त्याचं डिस्क्रिप्शनसुद्धा ॲक्युरेट स्वरूपामध्ये देणं गरजेचं आहे. ही एक त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. रिसर्च इन्व्हॉल्व्स गॅदरिंग न्यू डेटा फ्रॉम प्रायमरी सोर्सेस ऑर युझिंग एक्झिस्टिंग डेटा फॉर न्यू पर्पज. म्हणजे प्राथमिक स्वरूपाची माहिती गोळा करणं हा एक महत्त्वाचा उद्देश या ठिकाणी रिसर्चमध्ये असतो. आणि जो काही एक्झिस्टिंग डेटा आहे किंवा अव्हेलेबल डेटा आहे, ऑलरेडी पब्लिश्ड डेटा आहे, हाच डेटा आपण नवीन उद्देशासाठी घेणं अभिप्रेत असतं. Research activities are characterized by carefully designed procedure. Research ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आपण पुढे पाहणारच आहोत की त्याच्यामध्ये रिसर्च प्रोग्राम तयार करणे, रिसर्च डिझाईन तयार करणे, हायपोथेसिस करणे, डिझाईन करणे, हायपोथेसिस टेस्टिंग करणे, डेटा कलेक्शन करणे, त्याचं ॲनालिसिस करणे, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅटिस्टिकल टूल्स त्या ठिकाणी यूज करणे वगैरे वगैरे ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत तर ह्या ऍक्टिव्हिटीज ह्या काळजीपूर्वक डिझाईन करणं गरजेचं असतं. त्यानंतर रिसर्च रिक्वायर्ड एक्सपर्टीज. रिसर्च साठी एक्सपर्ट व्यक्तीची गरज असते. जे स्किल ओरिएंटेड व्यक्ती लागतात, म्हणजे डेटा कलेक्शनचा असेल तर त्याला डेटा कलेक्शनची माहिती पाहिजे, इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर इन्व्हेस्टिगेशन करणाऱ्या व्यक्तीला त्या इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं, कुणाकडून करायचं, कशा पद्धतीने क्रॉस क्वेश्चनिंग करणं गरजेचं आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्या संदर्भामध्ये असणाऱ्या काही रिव्ह्यू लिटरेचर रिव्ह्यू घेणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर कोणी संशोधन केलं असेल तर त्या संशोधनाचा आराखडा त्या ठिकाणी त्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे एक कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल की रिसर्चमध्ये एक्सपर्टीज गरजेचे असतात. रिसर्च इज ऑब्जेक्टिव्ह अँड लॉजिकल. रिसर्च हा एक उद्देशात्मक असला पाहिजे आणि त्याला कुठेही लॉजिक असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे कोणतंही म्हणजे लॉजिक नसेल किंवा कोणताही उद्देश नसेल तर तो रिसर्च हा व्हॅलिड समजला जात नाही, तो इनव्हॅलिड समजला जातो. किंवा मिळालेली माहिती, गोळा केलेली माहिती, काढलेले कन्क्लुजन्स हे प्रॉपरली त्या पद्धतीने उद्देशाला अनुसरून असणं गरजेचे आहे. हा एक कॅरेक्टरिस्टिकचा भाग आहे. रिसर्च इन्व्हॉल्व्ह द क्विस्ट
फॉर आन्सर टू अनसॉल्व्ड प्रॉब्लेम. ज्या काही समस्या सुटत नाहीत तर त्या समस्या सोडवण्यासाठी काही क्विस्ट आहेत तर त्यांचा समावेश रिसर्चमध्ये केला जातो. रिसर्च रिक्वायर्स करेज, म्हणजे रिसर्च करण्यासाठी करेज गरजेचं आहे, धैर्य गरजेचं आहे. रिसर्च इज कॅरेक्टराइज्ड बाय पेशंट अँड अनहर्ड ऍक्टिव्हिटी. म्हणजे जसं की पेशन्स असणं गरजेचं आहे, की ज्याला आपण म्हणतो की उतावळेपणा असतं का म्हणे. ही रिसर्च ही एक अशी प्रोसेस आहे की याला वेळ लागण्याची वेळ लागू शकतो आणि वेळ विशिष्ट कालानंतर त्याचे रिझल्ट आपल्याला माहीत असतात. तोपर्यंत आपण पेशंटली ते काम करणं गरजेचं आहे. रिसर्च इज केअरफुली रेकॉर्डेड अँड रिपोर्टेड. रिसर्चच्या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती काळजीपूर्वक रेकॉर्ड केली पाहिजे आणि त्याचं रिपोर्टिंग सुद्धा त्या पद्धतीने करणं अभिप्रेत आहे. आता महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड रिसर्च. गुड रिसर्च कशाला म्हणायचं किंवा त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत किंवा त्याचे फीचर्स काय आहेत. पहिलं आहे, गुड रिसर्च गिव्ज डिपेंडेबल डेटा दॅट आर डिराइव्ड बाय इफिशियंटली कंडक्टेड प्रॅक्टिसेस अँड दॅट कॅन बी यूज्ड रिलायबली फॉर मॅनेजमेंट डिसिजन मेकिंग. गुड रिसर्चच्या संदर्भामध्ये जो माहिती आपल्याला देतो, गुड रिसर्च आपल्याला माहिती देतो, हा डिपेंडेबल डेटा असतो. म्हणजे एखाद्या गोष्टीवरचा दुसऱ्यावरती काय परिणाम होईल अशा पद्धतीची माहिती देणारा डेटा असतो. त्यामुळे काय होतं की मॅनेजमेंट डिसिजनमध्ये तो महत्वाचा ठरतो. दुसरा आहे, गुड रिसर्च इज बेस्ड ऑन सायंटिफिक मेथड. चांगला जो डेटा रिसर्च आहे हा सायंटिफिक मेथडच्या आधारे घेतला जातो. सिस्टमॅटिक इम्पेरिकल बेस्ड प्रोसिजर फॉर प्रोड्युसिंग रिप्लिकेबल रिसर्च. म्हणजे या गुड रिसर्च आपण का म्हणू शकतो, का तर तो बेस त्याचा बेस असतो हा सायंटिफिक मेथड असतो. त्या ठिकाणी त्या रिसर्चसाठी संशोधनासाठी सायंटिफिक मेथड वापरला जातात, सिस्टमॅटिक प्लॅनिंग केलं जातं, इम्पेरिकल डेटा त्या ठिकाणी घेतला जातो आणि त्याच्या आधारे अनालिसिस करून मग त्याचे रिझल्ट त्या ठिकाणी दिले जातात. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, गुड रिसर्च. आणि ते त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणखीन काही गुड रिसर्चचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायला मिळतील, जसं की पर्पज ऑफ द रिसर्च शुड बी क्लिअरली डिफाईन्ड. म्हणजे संशोधनाचा उद्देश हा क्लिअर असणं गरजेचं आहे. आपण क्रायटेरियामध्ये सुद्धा बघितलं की क्रायटेरिया सुद्धा हाच सांगतो की पर्पज ऑफ द रिसर्च शुड बी क्लिअरली डिफाईन्ड. दुसरा, रिसर्च प्रोसेस शुड बी डिटेल्ड. जी काही प्रोसेस आहे ही डिटेलमध्ये असणं गरजेचं आहे, माहिती असणं गरजेचं आहे. थर्ड आहे, रिसर्च डिझाईन शुड बी थरोली प्लॅन्ड. त्याचं प्लॅनिंग प्रॉपरली करणं गरजेचं आहे. हाय इथिकल स्टँडर्ड्स यूज्ड, लिमिटेशन्स ओपनली रिव्हील्ड. हे सगळं जे आपण क्रायटेरियामध्ये बघितलं सेम त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी पुन्हा गुड रिसर्चच्या बाबतीमध्ये सांगू शकतो. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की जो क्रायटेरिया ऑफ रिसर्च आहे हा जर प्रॉपरली फॉलो केला तर हे सगळे रिसर्च हे गुड रिसर्च कॅटेगरीमध्ये जातील, किंवा त्या त्याच्या फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत असं सांगता येईल. तर अशा पद्धतीने हे 9 फीचर्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला गुड रिसर्चच्या संदर्भामध्ये सांगता येते. प्रॉपरली अनालिसिस झालं पाहिजे, फाइंडिंग त्याचं प्रॉपरली प्रेझेंट झालं पाहिजे, कन्क्लुजन जस्टिफाईड असलं पाहिजे आणि रिसर्चर हे त्याच्या करिअरच्या संदर्भामध्ये करिअर ऑफ द एक्सपिरियन्स्ड रिसर्चर असलं पाहिजे. म्हणजे एक्सपिरियन्स्ड स्टाफ त्या ठिकाणी रिसर्चसाठी असणं गरजेचं आहे. इथपर्यंत समजलं रिसर्चच्या संदर्भामध्ये? कोणाला काही शंका आहे का? नो सर. ओके, आता आपण स्टेप्स बघूया. डायग्राम दिसतीये का सर्वांना? हो. ओके, या ठिकाणी बघा, तुम्हाला स्टेप्स दिलेल्या आहेत किंवा याला आपण स्टेजेस ऑफ रिसर्च असं म्हणू शकतो. रिसर्च प्रोसेस काय असते हा एक भाग महत्वाचा आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतं की पहिला Roman 1 या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम. पहिल्यांदा तुम्हाला रिसर्च करत असताना काय करणं गरजेचं आहे, रिसर्च प्रॉब्लेम डिफाईन करणं गरजेचं आहे. म्हणजे रिसर्च आपण कोणती समस्या सोडवण्यासाठी करतोय
किंवा आता आपण ज्या पद्धतीने रिसर्च करणार आहोत तर त्यासाठी एक ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय आहे, समस्या काय आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे, ते डिफाईन करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग दुसरा प्रोसिजर कडे जातो आपण, त्याच्यामध्ये रिव्ह्यू कन्सेप्ट अँड थेरीज, रिव्ह्यू प्रिव्हियस रिसर्च फाइंडिंग, ह्या दोन गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. काय रिव्ह्यू घ्यायचा आहे, माहिती घ्यायची आहे तुम्हाला कशाची, कन्सेप्ट अँड थेरीज, म्हणजे जो प्रॉब्लेम आपण डिफाईन केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सगळ्या कन्सेप्ट किंवा त्याच्या संदर्भामध्ये असणारे सिद्धांत माहिती करून घेणं, आणि याच्या अगोदर जुन्या लोकांनी किंवा त्याच्या अगोदरच्या सायंटिस्ट लोकांनी काय संशोधन केलेलं आहे का, त्यांचे संशोधनाचे उद्देश काय होते, त्यांचे रिसर्च प्रॉब्लेम काय होते आणि त्यांचे फाइंडिंग्स काय आहेत याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण की जी गोष्ट ऑलरेडी रिसर्च झालेली आहे तीच रिसर्च करण्यामध्ये कोणताही पॉईंट नाही, किंवा ऑलरेडी रिसर्च आहे मग तुम्ही वेगळं काही संशोधन करणार, मग याच्यासाठी ऑलरेडी कोणी रिसर्च केलेला आहे मग त्यांचे रिसर्च कन्क्लुजन्स काय आहेत, फाइंडिंग्स काय आहेत, आता आपण काय करणार आहोत हे आपल्याला लक्षात येतं. यासाठी ह्या पाठीमागच्या काही गोष्टींचा अभ्यास करायचा, यालाच एक संकल्पना वापरली जाते रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, यालाच काय म्हणतात रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे जुन्या कन्सेप्ट आणि थेअरीचा अभ्यास करणे किंवा पाठीमागच्या संशोधनांचे जे काही फाइंडिंग आहेत याचा अभ्यास करणे, ह्या महत्वाच्या दोन गोष्टी येतात रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. ही त्याची दुसरी स्टेप आहे रिसर्च प्रोसेसमध्ये, पहिल्यांदा रिसर्च प्रॉब्लेम डिफाईन करायचा, दुसऱ्यांदा काय करायचं आहे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. थर्ड स्टेपमध्ये काय होणार आहे, फॉर्म्युलेट हायपोथेसिस, काही गृहित मांडायची. गृहित म्हणजे आता अभ्यास केलेला आहे आपण पाठीमागच्या स्टडी म्हणजे रिसर्चचा, आणि मग त्याच्यावरून आपण गृहित करायचं की आपण जो रिसर्च प्रॉब्लेम फाइंड आउट करतोय किंवा त्याच्यासाठी सोल्युशन फाइंड आउट करतोय, तर हे एक विशिष्ट पद्धतीचं असू शकतं. त्याच्यासाठी काय करायचं, हायपोथेसिस फॉर्म्युलेट करायचं, गृहित काय करायचंय फॉर्म्युलेट करायचं. त्यानंतर चौथ्या स्टेपमध्ये काय होईल, रिसर्च डिझाईन तयार केलं जाईल की रिसर्च नक्की कसा करायचा आहे. तर याच्यासाठी काय केलं जाईल चौथ्यामध्ये, इन्क्लुडिंग सॅम्पल डिझाईन, सॅम्पल डिझाईन त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल. त्यानंतर पाचव्या स्टेपकडे आपण जाऊ, त्या ठिकाणी काय केलं जाईल, डेटा कलेक्शन केलं जाईल. म्हणजे एकदा रिसर्च डिझाईन ठरलं की त्या संदर्भामध्ये माहिती गोळा करण्याचं काम केलं जाईल. त्यानंतर सहाव्या स्टेजमध्ये मिळालेल्या माहितीचं अनालिसिस केलं जाईल, कॅल्क्युलेशन्स केले जातील, फॉर्म्युले यूज केले जातील, टेस्ट अप्लाइड केल्या जातील आणि त्याचं हायपोथेसिस टेस्टिंग केलं जाईल. म्हणजे जे आपण तिसऱ्या स्टेजमध्ये हायपोथेसिस गृहित ठरवलेलं आहे तर ते गृहित साध्य झालं का किंवा झालं नाही का, तर हे आपण काय करणार आहोत सहाव्या स्टेपमध्ये फाइंड आउट करणार आहोत. आणि त्यानंतर सातव्या स्टेपमध्ये याचं इंटरप्रिटेशन करायचं आहे आणि रिपोर्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये फाइंडिंग असतील, कन्क्लुजन्स असतील किंवा तुमचं सजेशन्स असतील, हा भाग सातव्या स्टेजमध्ये कम्प्लीट केला जाईल. लक्षात घ्या, आता या ठिकाणी ह्या सात स्टेजेसमध्ये हा तुमचा रिसर्च कम्प्लीट होणं गरजेचं आहे. मी पुन्हा सांगतो स्टेजेस किंवा स्टेप्स ऑफ रिसर्च. फर्स्ट स्टेप, डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम. दुसरा, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. थर्ड, फॉर्म्युलेट हायपोथेसिस. चौथं, रिसर्च डिझाईन तयार करणे. पाचवं, डेटा कलेक्शन करणे. सहा नंबर, त्या मिळालेल्या डेटाचं अनालिसिस करणे. आणि सात नंबरला इंटरप्रिटेशन करून रिपोर्टिंग करणे. अशा सात स्टेपमध्ये काय केलं जातं, हा रिसर्च कम्प्लीट केला जातो. आता याच्यामध्ये तुम्हाला सिंगल एफ जो दिसतो आहे हा तो आहे फीडबॅक, म्हणजे फीडबॅक घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे फीडबॅक कलेक्ट केला पाहिजे. आणि डबल एफ त्या ठिकाणी दिसतोय तो फीड फॉरवर्ड, म्हणजे जी माहिती मिळालेली आहे ही काय करायची आहे, पुढे फॉरवर्ड करायची आहे. तर अशी एक प्रोसेस आहे. आता हा बॉक्स जो कंटिन्यू दिसतोय तुम्हाला, हा प्रोसेस पूर्ण करणारा बॉक्स आहे. म्हणजे पुन्हा रिपोर्ट झाल्यानंतर पुन्हा पुढच्या प्रॉब्लेमकडे जाईल, म्हणजे पुन्हा पुढचा प्रॉब्लेम डिफाईन करणं आणि मग पुन्हा ती प्रोसेस सुरू करणं, अशी ही प्रोसेस आपल्याला सांगता येईल. ही प्रोसेस समजली का सर्वांना? येस सर. आता जे मग असे पॉइंट आले होते इथिकल अप्रोच, तर तो हा भाग आहे इथिक्स
अँड मॉडर्न प्रॅक्टिसेस इन रिसर्च. रिसर्चमध्ये इथिक्स काय असतात? इथिक्स म्हणजे नीतिमूल्य, नैतिकता. पहिलं आहे इथिकल इश्यूज इन रिसर्च म्हणजे प्लॅगरिझम. म्हणजे काय? लक्षात घ्या की एखाद्याने रिसर्च केलेला आहे आणि त्याने केलेला रिसर्च आहे तसा तो आपण कॉपी करायचा आणि तो आपल्या नावावरती इश्यू करायचा किंवा पब्लिश करायचा, या पद्धतीचं जे काही प्रॅक्टिसेस आहेत याला म्हणतात प्लॅगरिझम. हे प्लॅगरिझम म्हणजे एक प्रकारची चोरी असते, नॉलेजची चोरी असते, संशोधन डेटाची चोरी असते. तर दुसऱ्याने केलेला रिसर्च हा माझ्या नावावरती किंवा स्वतःच्या नावावरती पब्लिश करणं असं होता कामा नये. त्याच्यासाठी इथिकल काही कन्सेप्ट आहेत, त्या फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे दुसऱ्याचं जर एखादं वाक्य तुम्ही घेत असाल तर त्या व्यक्तीचं नाव तुमच्या त्या वाक्याच्या समोर असणं गरजेचं आहे की हे वाक्य कुठून घेतलं, कोणत्या बुक्समधून घेतलं वगैरे वगैरे. दुसरं आहे रोल ऑफ कम्प्युटर इन रिसर्च. लक्षात घ्या, कम्प्युटरचा एक महत्वाचा भाग राहतो संशोधनामध्ये, कारण की आजकाल आपण बऱ्याचशा गोष्टी कम्प्युटरच्या माध्यमातून मिळवतो. आज इंटरनेटवरती भरपूर आपल्याला अशा वेबसाईट्स मिळतात किंवा रिसर्च पेपर पब्लिकेशन्स आहेत, तर त्याच्या माध्यमातून माहिती आपण घेत असतो. त्यामुळं इथं सर्वात महत्वाचा भाग राहतो की कम्प्युटरचा वापर आपल्याला कशासाठी करायचा आहे. म्हणजे माहिती आपल्याला मदत म्हणून घ्यायचं आहे का, कॉपी करून त्याचं पेस्टिंग करण्यासाठी घ्यायचं आहे, हा एक मॉडर्न प्रॅक्टिसेसचा भाग आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर. स्टॅटिस्टिक्सचं एक सॉफ्टवेअर आहे ज्याला SPSS असं म्हटलेलं आहे, की ज्या सॉफ्टवेअरचं नाव आहे, तर ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून घेतलेली माहिती ह्या सॉफ्टवेअरमध्ये ज्यावेळेस आपण भरतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स करून रिझल्ट मिळत असतात. तर असं सॉफ्टवेअर यूज करणं हे गरजेचं आहे. म्हणजे लक्षात घ्या, स्वतः इथिकल प्रॅक्टिसेसमध्ये रिसर्च करणं गरजेचं आहे. दुसऱ्याचा रिसर्च आपण करायचं नाही, आपण स्वतःची माहिती आपल्या गोळा करायची आहे. त्यासाठी आपल्याला कम्प्युटरचा योग्य तो वापर करायचा आहे आणि जे काही अनालिसिस कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, फॉर्म्युले यूज करायचे आहेत किंवा टेस्ट अप्लाइड करायचे आहेत, त्याच्यासाठी स्टॅटिस्टिकल सॉफ्टवेअर वापरायचे आहे. हे झाले इथिक्स किंवा मॉडर्न प्रॅक्टिसेस. समजलं इथपर्यंत? लक्षात आलं?